Arna Munnar. तगारी आपण आउट झालेला आहे काय आपली प्रतिक्रिया काय हा काय बॉल लेग करत होता खरं असं कसं आउट झालो तुम्ही हा ए असं बॉल गोळी गात आला की नाही दिसलाच नाही रेम्बो ए ए शांत शांत हॅलो एवरीवन आज कोल्हापुरात कडक लॉकडाऊन असल्यामुळे कुठं बाहेर गेले नाही सो आज आपण घरी अंडा बिर्याणी करणार आहे तर चला बघूया कशी होत आहे बिर्याणी आपण जी अंडा बिर्याणी करणार आहे तर त्याला लागणार आहे सगळे साहित्य आहे आपण पहिल्यांदा मसाल्यापासून सुरुवात करूया तर ही जावित्री आहे दालचिनी काळी मिरी तमालपत्र लवंग वेलदोडे आणि जिरे आणि आपण जी आता अंडा बिर्याणी करणार आहे तर त्याला लागणारी अंडी आपण शॅलो फ्राय करणार आहे त्यासाठी मॅरिनेट करायला आपल्याकडं आहे हळद आहे धनेपूड आहे लाल तिखट आहे गरम मसाला आहे आलं लसणाची पेस्ट आणि बिर्याणी मसाला आपण बारीक चॉप केलेला कांदा पण घेतलेला आहे 4 चमचे दही घेतलेले आहे पुदिना घेतलेला आहे कोथिंबीर आहे टोमॅटो आहे आणि आपण थोडा कांदा पण घेतला आहे कांदा आपण फ्राय करून घ्यायचा आणि आपण तो बिर्याणीच्या वर घालायचा आहे तूप घेतलेलं आहे जेवढं चांगलं तुम्ही तूप आणि जास्त तूप घालाल तेवढी बिर्याणीची चव अजून जास्त येते आणि हे केसर आहे केसरचा फ्लेवर बिर्याणीमध्ये खूप चांगला उतरतो बिर्याणीला आपण जो लागणारा कांदा आहे जो आपण लास्टला वरती टाकणार आहे तो आपण जरा पहिला फ्राय करून घेत आहे हा कांदा आपण फ्राय केलेला आहे तुम्ही बघू शकता हा बिर्याणीला लागणारा राईस आहे हा 3 ते 4 वेळा आपण धुतलेला आहे आणि अर्धा तासभर आपण हा भिजवून घेतला आहे ही अंडी आता आपण मॅरिनेट करून घेतली आहेत आता आपण शॅलो फ्राय करून घेत आहोत आता आपण तेल गरम करून घेतलेलं आहे तर आता आपण बिर्याणीचा मसाला करणार आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे पहिल्यांदा कांदा त्यानंतर टोमॅटो त्यानंतर थोडीशी हळद धनेपूड लाल तिखट पण थोडंसं आपण घालायचं आहे आणि हे आता आपण स्टोअर करायचं थोडंसं 3 ते 4 मिनिटं असं परतूनच घेत राहायचं आहे आपण आता हे 3 ते 4 मिनिटं परतून झालेले आहे आता ह्यात आपण 4 चमचे दही घालणार आहे त्यानंतर पुदिना आणि कोथिंबीर पण त्यानंतर मिरची बिर्याणी मसाला थोडासा आता हा आपला बिर्याणी मसाला तयार झालेला आहे आता आपण राईस बॉईल करून घेणार आहे खरं त्या अगोदर आपण त्यात खडे मसाले घालणार आहोत हे सगळे आपण खडे मसाले आता ह्यात घातलो त्यानंतर थोडस तूप तुपामुळे बिर्याणीला फ्लेवर खूप चांगला येतो आणि थोडस मीठ आपण चवीनुसार घालायचं आहे आता आपण बघू शकता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता आपण मगाशी जे भिजवलेलं तांदूळ होतं ते आता आपण ह्यात घालणार आहे बॉईल करायला आता आपण ह्यात तांदूळ घातलेला आहे आता आपण हा 7 ते 8 मिनिटं बॉईल व्हायला ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकता तांदूळ आता हा बऱ्यापैकी शिजलेला आहे आता आपण हा बिर्याणी मसाला थोडा गरम करून घेतलेला आहे आता आपण ह्यात फ्राय केलेली अंडी घालणार आहोत आपण ही अंडी आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहेत बघू शकता आता आपण बिर्याणीचा फर्स्ट लेअर घालणार आहे त्यात मसाला आणि अंडी आपण घालणार आहे आता आपण सेकंड राईसचा लेअर टाकणार आहे
आता परत आपण अनेक लेयर टाकणार आहेत. ह्यात 3 eggs आणि थोडासा मसाला उरलेला असणार आहे. तुम्ही बघू शकता ह्यावर आपण थोडासा कांदा टाकायचा आहे वरती. त्यानंतर थोडासा पुदिना, पुदिना पण वरती आपण टाकायचा. केसरचं पाणी, केसरच्या पाण्यामुळे बिर्याणीला खूप चांगला फ्लेवर येतो. तर 1 चमचा तूप, तुपामुळं पण चांगला फ्लेवर येतो. म्हणजे जेवढं तुम्ही तूप घालणार तेवढं चांगलं अजून बिर्याणीला फ्लेवर येतो. आपण 1 ते 2 चमचे घालू शकतो. आता आपली बिर्याणी ऑलमोस्ट रेडी झाली आहे. तर आपण ह्याला 20 मिनिटं ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता बिर्याणी एकदम ज्युसी आणि मस्त झालेली आहे. वास पण एकदम छान यायला लागलाय. आता आपली बिर्याणी तयार झाली आहे. सो आता आपण टेस्ट करून बघूया कशी झाली आहे ती. बिर्याणी एकदम मस्त झाली आहे. तुम्ही पण घरी खरं ट्राय करायला हरकत नाही. अँड इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज मेक शुअर टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब इट.